देवा, रॉमिलाने दरवाजा उघडला, आता विश्वजीतजींना ती स्वस्थपणे बसूही देणार नाही. अरे वा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अचानक एकदम फोन नाही, काही नाही, आणि सरप्राईज व्हिजिट दिली. छान आहे, बरं आहे, लंच रेडी आहे, कम. रॉमिला, ते लंच साठी नाही आलेत. रेवा, असं काय बोलतीयस तू? हो, तसं मी लंच करायला आलो होतो घरी. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, तसं काही नाही. मला वाटलं की काय काय वाटलं तुला? नाही, काही नाही. मेघदत्त, मी येते. हा करीना, करीना, साहेबांची बॅग घे. वहिनी, वाट बघताय का कोणाची? नाही नाही, तसं काही नाही. मग झाली का तयारी मुंबईला जायची? सुरू आहे, बघू आता. करा करा, तयारी करा. काही मदत लागली तर मला सांगा नक्की. तुम्ही दुपारीच आलात आज? नाही, म्हणजे अनय नाही आला तुमच्या बरोबर? अहो, अनयची एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तो तिकडे गेला. म्हणजे विश्वजीतजी बरोबर गेले असतील त्याच्या, पण मग इथे येतो असं का म्हणाले ते? अनय एकटा गेलाय का? अहो वहिनी, आता मी इकडे आहे म्हटल्यावर अनय तिकडे एकटाच असणार ना. म्हणजे विश्वजीतजी इथे येणार तर आत येऊ का? या. रॉमिला सरनोबत आहेत? हो. नाही, ते त्यांचं बिल द्यायचं होतं. बिल? कसलं बिल? ते काल दागिने खरेदीसाठी आलेल्या तर तिथेच विसरले बिल. हे देवा, काय झालं भाऊजी? काय नाही काय नाही, तुम्ही जा, मी देतो त्यांना. हे रोमिला म्हणजे ना, कितीही सांगितलं तरी पालथ्या घडावर पाणी. रोमिला, दारावरची बेल वाजली की सारखं असं वाटतं की विश्वजीतजी येणार आहेत. असं का वाटतंय मला की काहीतरी भयंकर घडणार आहे आज. एवरे, हे आऊसाहेबांनी असं अचानक फोन करून रात्रभर दिवा पेटत ठेवायला का सांगितलंय कळत नाही. शिवाय रात्रभर पोतेही वाचायला सांगितले. काही अशुभ तरी घडत नाहीये ना? सगळ्यांचं रक्षण कर रे देवा, रक्षण कर. हॅलो अनय, अनय कुठे आहेस तू? तू प्लीज लवकर ये घरी. काय गाडी चालवतोस? मग प्लीज नीट चालव गाडी. अरे हसतोयस काय? तुझी काळजी वाटते म्हणून बोलतेय ना मी. बरं, नीट ये आणि सावकाश चालव. हो, बाय. उगाच घाबरत होते मी, पण आता काही विश्वजीतजी येणार नाहीत. शेवटी त्यांनी त्यांचा शब्द पाळलाच नाही, सत्याचा सामना करूच शकले नाहीत ते. पण जर ते आज आले असते ना, तर मी त्यांच्याशी नजर भिडवत सगळं साफ साफ विचारलं असतं त्यांना. स्वतःच्या बायकोवर इतकं प्रेम असल्याचा दावा करता आणि स्वतःच्या बायकोच्या मृत्यूबद्दल खोटं सांगता,
तुम्ही असं खोटं का सांगितलं हे मला नाही माहित, पण तुम्ही काहीतरी लपवता हे मात्र नक्की. पण का लपवत असतील ते? याचा अर्थ जान्हवीच्या मृत्यू मागे त्यांचा हात नसेल ना? शॉली म्हटलं ना माझ्या लाजा. राजा वाटत नाहीत का असं वागायला? काय लाजा वाटत नाहीत का असं वागायला? किती चिडतोयस? आज काय मिस्टेक केली आहे मी? एवढं 10 लाख रुपयांचं बिल करून मी काहीही मिस्टेक केली नाहीये असं कसं म्हणू शकतेस तू रोमिला? अरे पण एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. तुला चांगलंच माहितीये की आपली हालत काय, तरी तू सोनाराकडे जाऊन 10 लाख रुपयाचे दागिने बनवायला टाकलेस. नाही नाही 10 लाख नाही, फक्त 7 लाख अजून द्यायचेत. काय म्हणजे तू मी शब्द सापडत नाहीयेत का? गाणं गाऊ? आता मलाच रस्त्यावर उभं राहून गाणं गायची वेळ येणार आहे. असं काय मूर्खासारखं वागतेस तू रोमिला? एवढे पैसे कुठून आणू मी? तुला कळत कसं नाहीये मी काय म्हणतेय ते? अनय आणि रेवा लवकरच मुंबईला जाणार आहेत. सगळं आपल्या मनासारखं होणार आहे मेघदत्त, आणि मी राजगादीवर बसणार आहे. माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि त्या राजगादीवर बसण्यासाठी मला दागिने नको का? तुझ्या ना याच गोष्टीची भीती वाटते मला रोमिला. अगं अजून कशातच काही नाहीये आणि तुला किती घाई? मला खात्री आहे जे काही आहे आपल्यासाठी चांगलंच आहे. मौसम ये असं बडा, मौसम ये असं. रोमिला 10 लाख? तुम्ही इथे आत्ता असं दचकतेस का? हे कुठेही न कळवल्याशिवाय जात नाही. आणि मी तुला आधीच सांगितलं होतं ना मी येतोय भेटायला म्हणून. नाही नाही तू असं नाही बोलायचं माझ्याशी. वळ वळ आणि आरशात बघ, बघ ना आरशामध्ये. आरशामध्ये डाव्याचं उजवं आणि उजव्याचं डावं करणं सोपं असतं. आणि तुला माझ्यातलं डावं उजवं शोधायला तर जास्त आवडतं ना, त्यामुळे आपण आता असंच बोलायचं. तुला असं बोलायला जरा जास्त कम्फर्टेबल वाटेल. नाही बास करा, आता बास करा तुमची ही नाटकं. तुमच्या वागण्याचा ना कंटाळा आलाय मला. कधीही कोणाकडेही जायचं, काहीही बोलायचं, कसंही वागायचं, दुसऱ्याचा काही विचारच नाहीये ना? हा सगळा खेळ वाटतो ना तुम्हाला? आणि असाच एक खेळ तुम्ही आमच्या बरोबरही खेळलाय, जान्हवीच्या मृत्यू बाबतीतला खेळ. तुमची बायको स्विमिंग चॅम्प होती ना, मग तिचा मृत्यू बोट ऍक्सिडेंट मध्ये होऊच कसा शकतो? काय झालं आता? का रंग उडलाय चेहऱ्यावरचा? तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही सत्य लपवू शकाल? पण सत्य कधीच लपून राहू शकत नाही मिस्टर विश्वजी, ते कधी ना कधी बाहेर पडतच. हो मला माहिती, सत्य कधी ना कधी बाहेर येतच म्हणून, आणि म्हणूनच मी तुला सांगायला आलो. काय सांगणार तुम्ही मला आणि कुठल्या तोंडानी? पण आज एक गोष्ट मला मात्र साफ कळली, जान्हवीवरचं तुमचं प्रेम खोटं होतं. देवा जरा जास्त बोलतेस तू. सत्य सांगते मी तुम्हाला मिस्टर विश्वजीत, सत्य सांगते. कारण जे सत्य तुम्ही मला सांगायला आला होतात ना, ते सत्य मला आधीच कळलंय. जान्हवीच्या मृत्यू बाबतीत तुम्ही आमच्याशी खोटं बोललात हेच सांगायला आला होतात ना, पण हे मी आधीच ओळखलंय. आता फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्याल, एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर. तुम्हीच नाही ना मारलंय तिला? रेवा इतके दिवस तिच्या आठवणीत जगणं, विचित्र प्रकार करणं, तिच्या नावाने खोटी डायरी लिहिणं, ती मलाच वाचायला देणं आणि तिच्या मृत्यू बाबतीत खोटं सांगणं, हे सगळं मला आधीच कळायला हवं होतं. तुम्हीच मारलायत ना तिला? रेवा रेवा तोंड बंद कर तुझं, खूप बोललीस तू. जान्हवीवर प्रेम होतं माझं, मी मारलं नाही तिला, मी खून नाही केला तिचा.
मी का मारेन तिला? मी खून नाही केलं तिचा. मी खून नाही केला. मी नाही खून केला. खोटं बोलतेस तू. मी नाही खून केला. मी नाही खून केला. खून नाही केला. विश्वजीत, तू तू इथे काय करतोस? तू बाहेर जाणार होतास ना? नाही नाही, मी खून नाही केला. काय नाही केला मी खून? विश्वजीत थांब, काय बोलतोस? नाही नाही, सोड मला. विश्वजीत सोड मला, मला जाऊ दे. विश्वजीत ऐक माझं, तू मी खून नाही केला ना? मी नाही केला खून. विश्वजीत, रेवा तर काही बोलली नसेल ना? पण आज एक गोष्ट मनाला मात्र साफ कळली. जान्हवी वरच तुमचं प्रेम खोटं होतं. आता फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ना मारलेलं तिला. जान्हवी, जान्हवी मी आलो. विश्व, विश्व मला वाचव. नाही म्हणायचंय मला. जान्हवी तू घाबरू नकोस, तुला काहीच होणार नाही. विश्व मला वाचव. हात पकड माझा जान्हवी, हात पकड ना, हात पकड ना. विश्व वाचव मला. विश्वजीत, जान्हवी. जान्हवीचा खून मी केला असं कसं म्हणू शकते रेवा? मी माझं जान्हवीवरचं प्रेम खोटं आहे असं कसं म्हणाली ती? नाही नाही, हे खरं नाही आहे. माझं जान्हवीवर खूप प्रेम आहे, खूप. तुमची बायको स्विमिंग होती ना? जान्हवी प्रेम खोटं होतं. जान्हवी तू घाबरू नकोस. जान्हवी, पण तरी तुला विश्वजीतची हे सगळं बोलायची काय गरज होती रेवा? खाली त्याची काय अवस्था झाली होती माहितीये तुला? कारण तो कसा आहे ना हे चांगलंच कळून चुकलंय मला. तो त्याच्या पर्सनल आयुष्यात काय करतो ह्याच्याशी आपलं काही एक देणं घेणं नाहीये. हे कळणं तुला गरजेचं वाटत नाही का? नाही. आणि त्याला दुखवलेलंही मला चालणार नाही. आऊ साहेबांचा मुलगा आहे तो रेवा. त्याच्या विरुद्ध मी काहीही खपवून घेणार नाही, कळलं? अनय, पण बास रेवा, इतरांच्या आयुष्यात डोकावणं बंद कर प्लीज. नॉर्मल बायकांसारखी स्वतःचं घर आणि संसार सांभाळू नाही शकत तू. फक्त नवरा, घर, संसार हेच सगळं वाचवण्यासाठी हा खटाटोप चाललाय माझा. रेवा, त्या सगळ्याचा आणि विश्वजीतचा काहीही संबंध नाहीये. पण माझ्या नवऱ्याशी, या घराशी संबंध आहे ना त्याचा? ओ फॉर गॉड सेक रेवा, विश्वजीत आपल्या आयुष्यातून निघून जावा असं वाटतंय का तुला? तुला काहीच वाढ वाटत नाही का? त्याची बायको तुझ्या बायकोसारखी दिसायची. तो सतत येता जाता माझी स्तुती करत असतो. या सगळ्या गोष्टी तुला खटकत नाही? मी विश्वजीतला चांगलाच ओळखतो. तो थोडासा विचित्र आहे, मान्य आहे मला, पण त्याच्या मर्यादा त्यांनी कधीच सोडल्या नाहीयेत. आणि
तू त्याच्या बायकोसारखी दिसतेस हा काय त्याचा दोष आहे? एखाद वेळ जर मी जान्हवी समोर आलो असतो तर मी सुद्धा असाच वागलो असतो. त्याचं जान्हवीवर खूप प्रेम आहे रेवा. मला नाही असं वाटत. काय म्हणायचं नक्की तुला? तुला खरंच सांगावं लागणार असेल ना तर जान्हवीच्या मृत्यू मागे विश्वजितजींचाच हात आहे अशी दाट शंका आहे मला. रेवा हो, तिच्या नावाने लिहिलेली डायरी, तिच्या मृत्यूबद्दलची थाप, या आधारावर तू त्याला खुनी ठरवून मोकळी झालीस. पुरावे काय तुझ्याकडे? जे आहेत त्यांना नाकारतोयस तू. अनय, तुला काही ऐकायचंच नसेल तर मी तरी काय बोलणार आहे? रेवा प्लीज, विश्वजितचा विचार माझ्यासाठी सोडून दे. स्पेअर हिम. त्या माणसासाठी तू हात जोडतोयस अनय, ज्याची लायकी सुद्धा नाहीये. विश्वजित कसा आहे ते मला चांगलं माहितीये. तो त्याच्या बायकोवर नितांत प्रेम करतो आणि तू त्याला सरळ खुनी ठरवलंस. तो खोटं का बोलला? विचारलंस त्याला? जाणून घ्यायचा प्रयत्न केलास? नाही ना? आणि तरी हा आरोप करून मोकळी झालीस. गुंडप्पा दादांचा फोन. हॅलो देवक्का, आपलं मधुचा काय झालंय दादा? देवक्का, आपलं मधुचा ऍक्सिडेंट झालाय जी. त्याला हॉस्पिटलमध्ये आणलंय, खूप मार लागलाय जी. ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले. काय? रेवा, काय झालंय नक्की? रेवा. अनय, विश्वजितजींचा ऍक्सिडेंट झाला. काय?